देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणूक लागलेली असून जनता दलाच्या वतीनं उमेदवारी दाखल करण्यात आली आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी बुद्धिस्ट समाजावरती नेहमी उमेदवारी देण्यासंदर्भात अन्याय केला असून देगलूर बिलोली मतदारसंघातील जनता आता सुज्ञ झाली आहे. अशोक चव्हाण यांच्या आमिषाला बळी पडणार नाही आणि त्या अनुषंगानं मी माझी जनता दलाच्या वतीनं उमेदवारी दाखल केलेली असून मतदारसंघांमधील विकास कामांना मी प्राधान्य देणार अशी प्रतिक्रिया जनता दलाचे उमेदवार विवेक केरुळकर यांनी दिली आहे. यापूर्वी देखील जनतेनं माझ्या पाठीशी उभं राहून मला आधार दिला होता असं देखील ते यावेळी म्हणाले. देगलूर बिलोली विधानसभेची पोटनिवडणूक लागलेली आहे, आपण जनता दलाकडून उमेदवार आहात, काय सांगाल याबद्दल? आजपर्यंत नांदेड जिल्ह्यामध्ये देगलूर, मुखेड किंवा त्यानंतर 2009 साली देगलूर विधानसभा राखीव झाला, या सर्व निवडणुकांमध्ये नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अशोक चव्हाण यांनी बौद्ध समाजावर उमेदवारी देण्याच्या बाबतीमध्ये सदैव अन्याय केलेला आहे. त्या अन्यायाला अन्यायाचा विरुद्ध समाजाची भावना लक्षात घेऊन मी जनता दलाच्या वतीने माननीय गंगाधररावजी पाटणे ज्येष्ठ नेते, आमचे जनता दलाचे माजी खासदार व्यंकटेशजी काब्दे आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय देवेगौडाजी यांच्या आदेशाप्रमाणे मी जनता दलाच्या वतीनं, जनता दल सेक्युलरचे या पक्षाच्या वतीनं देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी दाखल केलेली आहे. आणि या लढाईमध्ये मला या भागातील पदाधिकारी, कार्यकर्ते, सामान्य जनता मदत करतील आणि देगलूर शहर, बिलोली शहर यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मला काम करण्याची संधी देतील अशी मला अपेक्षा आहे.